चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह मध्ये रविवारी 16 बाधितांची भर पडली आहे. जिल्ह्यात सध्या 276 बाधितांपैकी 159 बाधितांना कोरोनातून बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे, तर 117 जणांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार यामध्ये 48 बाधित हे परराज्यातील व परजिल्ह्यातील आहेत. या बाधितांमध्ये 3 जण अँटीजेन चाचणीतून बाधित म्हणून पुढे आले आहेत. यात मूल येथील राईस मिलमध्ये काम करणाऱ्या 2 कामगारांचा समावेश आहे. बिहार राज्यातील आणखी एक व्यवसायाने चालक असणारा 45 वर्षीय नागरिक पॉझिटिव्ह ठरला आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या कंपनीमधील आणखी 3 जवान पॉझिटिव्ह ठरले आहेत. राजुरा ब्राह्मणवाडा येथील 32 वर्षीय युवक हैदराबादवरून आला होता. संस्थात्मक अलगीकरणात असणाऱ्या युवकाचा नमुना पॉझिटिव्ह आला आहे. कोरपणा तालुक्यातील पालगाव फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या चेन्नईवरून परत आलेला 30 वर्षीय युवकाचा स्वॅब पॉझिटिव्ह आला आहे. गडचांदूर येथील वार्ड क्रमांक 4 रहिवासी असणाऱ्या 37 वर्षीय नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. विदेशातून आलेल्या चंद्रपूर येथील गाडगेबाबा चौक बाबूपेठ परिसरातील एका युवकाचा नमुना पॉझिटिव्ह आला आहे. वरोरा येथील 70 वर्षीय पुरुष व 38 वर्षीय महिला पॉझिटिव्ह ठरली आहे. बंगळूरवरून परत आलेला चंद्रपूर येथील 35 वर्षीय रयतवारी कॉलनी चंद्रपूर येथील नागरिक आल्यापासून संस्थात्मक अलगीकरणात होता. याशिवाय बाबूपेठ परिसरातील 57 वर्षीय जोखमीच्या संपर्कातील नागरिकाचा नमुना पॉझिटिव्ह आला आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील रानबोतली येथील एका परिवारातील 4 वर्षीय बालिका पॉझिटिव्ह ठरली आहे.